लग्नाआधी काय सांगितलं होतं तुला? काय? लग्नानंतर मला माझं सेपरेट घर हवंय. तेव्हा मारे हो हो केलं सगळ्यांनी. 9 वर्ष झाली समीर आपल्या लग्नाला, पण मी पडले इथे अडकून या गोतावळ्यात. तू अडकून पडलीस? हो अडकलीये. मी जॉईंट फॅमिली पर्सन नाहीये समीर, मला माझं फ्रीडम लागतं. आणि असंही मी हे कधीच विसरणार नाही, त्यांना सून म्हणून नकोच होते मी, तरी राहतो एका छताखाली. सुख नाहीये का ग इथे? आपण सगळे एकत्र राहतो ग इथे या बंगल्यात. बंगला? रो हाऊस. रो हाऊस? पण इथे आपल्याला किती फ्रीडम मिळत हे बघ ना. घरातलं सानूच सगळं आईच बघते. तू त्यांनाच हाऊस आहे, एखादी मेड ठेवली ना तीही सगळं करेल. अगं मग ठेव ना मेड, तुला कोण नाही म्हटलंय? आईला पण जरा आराम मिळेल ग. हो तू आणखी पैसे कमव, मग ठेवूयात आपण. प्रयत्न करतोय आपण, मिळतील पैसे. मिळतील नाही, मिळवावे लागतील. म्हणजे? म्हणजे आज एकतर बाबांना तू विचार, नाही तर मी विचार. अरे काहीतरी हालचाल केल्याशिवाय आपल्याला आपले पैसे मिळणार नाहीयेत समीर, आणि ती हालचाल आपल्याला आजच करायला लागेल, कारण अशी संधी पुन्हा येणार नाहीये. आणि तसही किती वर्ष राहिली त्यांची? मला कळत नाही एवढा पैसा त्यांना या वयात कशाला हवाय. त्यापेक्षा आपल्याला पैसे द्यावेत, म्हणजे आपलं स्वतःच घर होईल, देण्याची गरजही लागणार नाही. माझ ग सीमा, सीमा ऐक माझा प्लीज, मी काय बोलतोय जरा माझं ऐक. हा भैया, आप आ गए क्या? गाड़ी गेट के पास ही रखना. हाँ.